बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी एक अत्यंत मोठी घोषणा केली आहे. आता देशातल्या पुरुष आणि महिला खेळाडूंना समान मानधन दिलं जाणार आहे. आत्तापर्यंत दोघांना मिळणाऱ्या मानधनामध्ये तफावत होती, परंतु आता पुरुष आणि महिला खेळाडूंना समान मानधन दिलं जाईल अशी घोषणा बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी केलेली आहे. आणि हा अत्यंत मोठा निर्णय म्हणावा लागेल बीसीसीआयचा. बीसीसीआयच्या निवडणुकासुद्धा नुकत्याच पार पडलेल्या आहेत. सचिव जय शहांनी मोठी घोषणा करत देशातल्या पुरुष आणि महिला खेळाडूंना समान मानधन दिलं जाईल अशी घोषणा केली आहे. एक दिवसीय सामन्यासाठी हे मानधन 6 लाख रुपये असं असेल, जे महिला आणि पुरुष खेळाडूंना समान पातळीवरती दिलं जाईल. जय शहांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. तर T20 सामन्यासाठी दोघांचंही मानधन 3 लाख रुपये इतकं असेल. आत्तापर्यंत पुरुषांना वेगळं मानधन दिलं जायचं, त्यांच्या कॅटेगरीज वेगळ्या होत्या, आणि महिला खेळाडूंना तुलनेनं पुरुषांच्या कमी मानधन मिळायचं. परंतु आता पुरुष खेळाडू आणि महिला खेळाडू मानधनाच्या बाबतीत समान पातळीवर येतात. एकदिवसीय क्रिकेटसाठी 6 लाख रुपये तर T20साठी 3 लाख रुपयांचं मानधन निश्चित झालंय. अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी, माझे सहकारी विजय साळवी. विजय, अत्यंत मोठी घोषणा म्हणावी लागेल, पुरुष आणि महिला खेळाडूंना एकच मानधन मिळणार आहे, समसमान मानधन मिळणार आहे. मला वाटतं भारतीय क्रिकेटच्या इतिहासात याच्या इतकी क्रांतिकारी घोषणा झालेली नाही. महिला क्रिकेटला प्रेक्षकांचं स्पॉन्सर्सचं पाठबळ अजूनही मिळत नाहीये, पण बीसीसीआयनं ते दूर ठेवून त्यांना पुरुषांइतकंच मानधन, समान मानधन देण्याची जी घोषणा केली आहे ती म्हणूनच अतिशय क्रांतिकारी आहे. यामुळे भारतीय क्रिकेटमध्ये, म्हणजे जे खास करून महिलांचं क्रिकेट आहे, त्याच्यामध्ये आपल्याला खूप मोठी क्रांती पाहायला मिळणार आहे. कारण महिला क्रिकेट अगदी अलीकडच्याच काळात बीसीसीआयच्या पंखाखाली आलं आणि त्यामुळं महिलांना खूप चांगलं उत्तेजन मिळालं. पण आत्ताच्या जी घोषणा आहे त्याच्यामुळं राज्याराज्यातल्या शहराशहरांमधल्या मुलींना प्रोत्साहन मिळणार आहे आणि त्या क्रिकेटकडे वळण्यासाठी त्याचा फायदा होऊ शकेल. भारतीय महिलांनी आतापर्यंत 2020 असेल, वन डे क्रिकेट असेल, त्याच्या फायनल गाठून एक चांगली कामगिरी बजावली आहे. पण आपल्याला विश्वचषक जिंकायचं आणि त्या दृष्टीनं जे हे उत्तेजन आहे ते फार मोलाची भूमिका बजावणार आहे. ज्ञानदा विजय, धन्यवाद या माहितीबद्दल. त्यामुळे क्रांतिकारी निर्णय बीसीसीआयचा, पुरुष खेळाडू आणि महिला खेळाडूंना यापुढे समसमान मानधन मिळेल. सचिव जय शहांनी याची घोषणा केली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.